नमस्कार, मी स्पृहा जोशी. मित्रांनो, गेल्या 26 जूनला गेल्याच आठवड्यात बालगंधर्वांची 133वी जयंती साजरी झाली. आपल्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत पु ल देशपांडे यांनी त्यांच्या दाद या पुस्तकामध्ये बालगंधर्वांविषयी लिहिलेला एक लेख त्याच्या अंश स्वरूपात मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. महाराष्ट्र टाइम्सने एक विशेषांक काढला होता जेव्हा बालगंधर्वांची शताब्दी साजरी झाली, त्यानिमित्ताने पुलंनी लिहिलेला हा लेख त्यांच्या दाद या पुस्तकामध्ये समाविष्ट केलाय. फार सुंदर लेख आहे, ऐका. काही नावं जादूच्या मंत्रासारखी असतात. महाराष्ट्रात शिवाजी, टिळक आणि बालगंधर्व ही तीन नावं अशीच मंत्रासारखी आहेत. या नावांचा उच्चार केला किंवा ते नाव नुसतं कानी पडलं तरी क्षणार्थात जादूचं झाड फुलून यावं तसं मराठी मन फुलून येतं. किंवा जे मन असं फुलून येतं त्याला मराठी मन म्हणावं असं मानायलाही हरकत नाही. चिकित्सा, तर्क, विश्लेषण या कसोट्यांच्या पलीकडे गेलेली ही विभूतिमत्व. उपास्य दैवताविषयी बोलण्याचा जसा उपासकाला कधी कंटाळा येत नाही तसा या लोकोत्तर पुरुषांविषयी बोलताना मराठी माणूसही कधी कंटाळत नाही. तसं पाहिलं तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग शिखरासारखी ठरलेली थोर माणसं महाराष्ट्रात काही कमी झाली नाही. ही यादी विष्णू सहस्त्र नामाइतकी मोठी नसली तरी संध्येतल्या 24 नावांइतकीच प्रातस्मरणीय नावं निश्चितपणे घेता येतील. ती नावं मनात आदरभाव उत्पन्न करतात, कृतज्ञता जागी करतात, नतमस्तक करतात. पण शिवाजी, टिळक आणि बालगंधर्व म्हटल्यावर मराठी मनाच्या तर्फा एकदम संकारतात. आतली सतार सुरांची पखड करायला लागते. वास्तविक या तिघांच्याही कर्तृत्वाची प्रत आणि क्षेत्र निराळे. पण इथे प्रश्न परस्परांच्या तुलनेचा नाहीये, आपल्या गुणांनी असंख्यांच्या अंतःकरणात घर करून असण्याचा आहे. असाच एक असंख्य मराठी मनाच्या गुहागुहात नुसत्या नामोच्चाराने चांदण पसरवणारा जादूगार म्हणजे बालगंधर्व. मिलान कुंदेरा नावाच्या प्रसिद्ध चेक साहित्यकाराने म्हटलंय, विदाउट अ पास्ट वी आर ऑल चिल्ड्रन, टू बी ग्रोन अप इज टू हॅव अ मेमरी. जीवनाची पाळंमुळं अशी भूतकाळात रुजलेली नसतील तर सारं जीवनच संदर्भही होईल. शेवटी मानवी संस्कृती म्हणजे अशा अनंत संदर्भांचा समुच्चय. बालगंधर्व हा रसिक मनाला गवसलेला, जीवन समृद्ध करणारा सुंदर संदर्भ आहे. आज जगत असताना भूतकाळातला तो संदर्भ स्मरत राहण्याने बिघडत नाही. सुसंस्कृत माणूस म्हणून जगणं याचा अर्थ ही आल्हाददायक संस्मरण जोपासत जगणं असाच आहे. ज्यांनी जीवनात आपल्याला कुठल्याही प्रकारचा का होईना पण आनंद दिला त्याची आठवण ठेवून जगायला मनात कृतज्ञता असावी लागते. हा केवळ नॉस्टॅल्जिया किंवा स्मृतिविलास नव्हे. ज्यांना अशा रंगून जाण्यासारख्या स्मृतीच लाभल्या नाही त्यांना हे भूतकाळाचं विलासी आकर्षण वाटलं तर त्यांना इलाज नाही. पडदा वर गेल्यापासून बालगंधर्वांची पहिली एंट्री होईपर्यंतचा प्रत्येक क्षण नाट्यगृहातल्या प्रेक्षकांना युगासारखा का वाटायचा? आणि एकदा ती एंट्री झाली की वयम ब्रूही म्हणणारी जणू त्या चाक्षुष यज्ञाची देवता आपल्याला प्रसन्न झाली असा भास त्या रसिक सभेला का व्हायचा याचे उत्तर काय देणार? अलीकडचीच गोष्ट आहे, व्हिडिओसाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री दुर्गाबाई खोटे यांची मी मुलाखत घेत होतो. मी त्यांना बालगंधर्वांविषयी विचारलं, त्या म्हणाल्या एकच सांगते, बालगंधर्व स्टेजवर आले की त्यांच्यावरची आपली नजर दुसरीकडे कुठेही हलवू नये असं वाटे. त्यांच्या गाण्या इतकंच त्यांचं बोलणंही ऐकत राहावं असं वाटे. हा अनुभव केवळ दुर्गाबाईंचाच नाहीये, त्या काळातल्या साऱ्या प्रेक्षकांचीच ही अवस्था. बालगंधर्वांना पाहताच अवयव सगळे नयनी जमले असंच होऊन जायचं. विलक्षण भक्तिभावाने ओथंबलेल्या या कलावंताने नाट्यकलेच्या चरणी देह जागो अथवा राहो या दृढ भावनेने आपलं आयुष्य वाहिलं. ज्यांना अन्नदाते मायबाप म्हटलं त्या प्रेक्षकांपुढे एखाद्या देवतेची मूर्ती मखरात ठेवावी अशा श्रद्धेने एक एक नाट्यकृती सजीव करून ठेवली आणि ती देखील महापूजा बांधावी अशा भरजरी थाटात. ती महापूजा भक्ताच्या भावनेने त्या काळातल्या प्रेक्षकांनी पाहिली. एवढंच काय, पण एका पुरुषाला सिंधू, रुक्मिणी, सुभद्रा, मेनका, रेवती अशा स्त्री वेशात येऊन मोहिनी टाकताना पाहणाऱ्या स्त्रियांना देखील
अजोड अभिनय कलेतून आणि सौंदर्यातून घडलेलं हे नयन मनोहर स्त्री दर्शन नुसतं मान्यच केलं नाही तर अनुकरणीय ठरवलं. स्त्रीच्या सुभगातल्या सुभग दर्शनाचा आदर्श बालगंधर्व नावाचा पुरुष ठरला. नाथांच्या घरची ही उलटी खूण. पाण्याला तहान लागावी तशी स्त्रियांना बालगंधर्वांनी उभी केलेली भामिनी रुक्मिणी मेनका पाहण्याची ओढ लागली. आरशापुढे साजशृंगार करणाऱ्या तत्कालीन असंख्य युवतींनी हळूच आपल्या दर्पणाला निश्चित विचारलं असेल की सांग दर्पणा दिसते कामी बालगंधर्वांसारखी. आपल्या पतीला नयने लाजवितसारखे नाटकातले पद ऐकवताना निश्चित बालगंधर्वांची ती जीवनीची जीवघेणी हालचाल केली असेल आणि ही लोकप्रियता रेडिओ सिनेमा टेलिव्हिजन यासारखी प्रसार माध्यमे येण्याआधीच्या काळात. मला वाटतं हा चमत्कार फक्त महाराष्ट्रातच घडला. बालगंधर्वांचं हे एक वैशिष्ट्य होतं, त्यांच्या आवाजातलं आर्ज गद्य असो की गाणं असो एकदम काळजाला साथ घालायचं. ज्या रागात गात असतील तो रागच भाषा होऊन श्रोत्यांशी संवाद साधायचा. नाटकातले संवाद ध्यानात राहावेत तसे ते स्वर संवाद मनात रुंजी घालायला लागायचे. मग आपल्याला गाणं येऊ की न येऊ ते गाणं मुखवाटे उमटायचंच. घरोघर गाण्यांच्या फैरी झडायच्या, मग गाणाऱ्याला आवाज असो वा नसो. संगीताच्या क्षेत्रातली बालगंधर्वांची सगळ्यात मोठी देणगी म्हणजे स्तोत्र आणि आरत्या या पलीकडे न जाणारी असंख्य मराठी कुटुंबच्या कुटुंब बालगंधर्वांनी गाती केली. जिथून वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजन ऐकू यायचं तिथून नरवर कृष्णा समान स्वकुल तारक सुताच काय पण मना मदन भासे आणि नाही मी बोलत नाथाही ऐकू यायला लागलं. गायन हे नायकिणीचं काम, क्वचित गाणी पतिव्रता अशी ठाम समजूत होती. गायन कलेला त्या कलंकातून मुक्त केलं, उजळून काढलं. एवढंच नव्हे तर एरवी कळाही नसलेल्या मराठी मध्यमवर्गीयांच्या संसाराचा धाबळी सारखा पोत चांगला झुळझुळीत केला. या शतकाच्या सुरुवातीला बालगंधर्वांच्या अभिनयामुळे अनेक जोडप्यांना विनय न सोडता सुखविलासाचे मोहक विभ्रम कसे असतात याचे जणू काही वस्तुपाठ मिळाले. वर्षानुवर्षे न बदललेली वेशभूषा बदलली, केशभूषा बदलली, अलंकार बदलले. ज्या जनता जनार्दनामुळे ते भक्तिभावाने उभे राहत त्या देवतेला सुरुवातीला धुपारतीपासून ते शेवटच्या भरतवाक्यापर्यंत षोडशोपचारांनी प्रसन्न करावी ही ती लाख मुलाची भावना. हा लेख खूप मोठा आहे पण वानगी दाखल म्हणून त्यातला एक थोडासा अंश आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना ऐकवला. बालगंधर्वांचं सिनेमा करताना, त्यांच्याविषयीचा अभ्यास करताना, त्यांचं जाणून घेताना खूप गोष्टींचा खजिना हाताला लागतो. तसं झालं, एक तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची रंगभूमी उभी करणारी जी काही मंडळी आहेत त्याच्यात बालगंधर्व एक आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमी महाराष्ट्राच्या नाही तर अगदी भारतात सर्वदूर पोहोचवली, त्याच्यासाठीचा प्रेक्षक तयार केला, तो घडवला आणि एक श्रीमंती त्या रंगभूमीला बहाल केली. त्यांच्या सगळ्या नाटकांना तुडुंब प्रेक्षक होते असं होतंच, पण अगदी काही नाटकांना एखाद दुसरा जरी प्रेक्षक असला तरीसुद्धा त्या एखाद दुसऱ्या प्रेक्षकासाठी सुद्धा बालगंधर्वांनी 8-8, 9-9 तास उभं राहून त्यांनी काम केलं आहे. त्या एकाच प्रेक्षकांनी नाटकाचं तिकीट काढलं म्हणून त्यांनी प्रयोग कॅन्सल नाही केला. जेव्हा जेव्हा माझ्या या चित्रपटाच्या अभ्यासाच्या निमित्ताने मी अतिशय काही वृद्ध लोकांना, ज्येष्ठ लोकांना भेटलो आणि जेव्हा बालगंधर्वांचा विषय निघाला आणि त्यांनी बालगंधर्वांची नाटकं पाहिली होती, त्यांना प्रत्यक्ष पाहिलं होतं, तेव्हा बालगंधर्वांचं नाव काढल्या काढल्या त्यांच्या डोळ्यात जे अश्रू येत ना ते आनंदाचे अश्रू. मला असं वाटतं की कुठल्याही कलाकारासाठी त्याच्या आठवणीने आनंद होणं, त्याच्या आठवणीने डोळ्यामध्ये अश्रू येणं ह्याच्यापेक्षा अजून श्रीमंती काय असते. अशा त्या बालगंधर्वांना शतशः नमन. गदी माडगुळकरांनी पुण्यातल्या बालगंधर्वांच्या पोर्ट्रेट खाली फार सुंदर चार ओळी लिहिल्या आहेत. रतीचे जया रूप लावण्य लाभे, कुलस्त्री जसे हास्य उठात शोभे, सुधे सारखा साध स्वर्गीय गाणे, असा बालगंधर्व आता न होणे. आपल्या सगळ्यांकडून बालगंधर्वांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नव्या कॉन्सेप्ट सोबत.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब सगळं करायला विसरू नका. थँक्यू.